मुलांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण कवितेची ओळख या पाठाचा या एकांकिकेचं मी कथन तुम्हाला थोडक्यामध्ये सांगितलेलं होतं की शारदा दराडे ह्या एक जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षिका म्हणून काम करतात. तुम्हाला सांगितलं मी की पाठ्यपुस्तक जे मंडळ आहे या मंडळाने पूर्ण शाळा जे शिक्षक आहे त्या शिक्षकांकडून महाराष्ट्रातील शिक्षकांकडून एकांकिकेची मागणी केली होती आणि त्यामधून शारदा दराडे यांच्या एकांकिकेची निवड झाली होती. आणि या एकांकिकेचं नाव होतं कवितेची ओळख. आता कवितेची ओळख म्हणजेच आपण कविता कशी तयार करायची आणि मग त्याच्यामध्ये ते प्रकल्प कसा देतात, त्याच्यामध्ये मग घरातली मदत कशी करतात हे थोडक्यामध्ये या कवितेची ओळख्यामध्ये सांगितलेलं होतं. तुम्हाला सांगितलं की मी थोडक्यामध्ये याचं कथानक पण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आता पहा, मी वाचन करते. सगळ्यांनी आपल्या पुस्तकामध्ये पहा. पहायच्यामध्ये सुधीर शाळेमध्ये जात असतो आणि बाईने त्याला काय दिलेलं असतं, काव्य प्रतिभा ओळखा या विषयावर आधारित एक प्रकल्प दिलेला असतो. आता हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्याच्या घरातील सर्वजण कवितेमधून संभाषण करतात. सर्वजण म्हणजे कोण, त्याच्या घरातली जे काही फॅमिली असेल, आजी आजोबा आई आणि त्याचे वडील, हे सगळेजण त्या काव्य प्रतिभा या प्रकल्पामध्ये मदत करत असतात. आता लेखिकेने या काव्यरूपी संभाषणातील गंमत प्रस्तुत एकांकिकेतून मांडलेली आहे. म्हणजे जी काय आता गंमत होते घरामध्ये, पाहता आपण घरामध्ये प्रत्येक गोष्ट जेव्हा आपण बोलत असतो तेव्हा आता ही प्रत्येक गोष्ट त्यांना कशामध्ये बोलायची आहे, या यमक जुळवून त्यांना बोलायची आहे. कारण का तर सुधीरला एक काव्य प्रतिभा जो प्रकल्प दिलेला आहे हा प्रकल्प त्याला समजण्यासाठी आजोबा म्हणतात की आत्तापासून आपण काय करूयात, या कवितेमध्ये बोलायचा आपण सर्वांनी प्रयत्न करूयात. आणि पहा आता बोलत बोलत असताना त्यांचे जे संवाद असतात त्या संवादामधून कशी गम्मा जम्मत होते ते एकांकिकेमधून सांगितलेले आहे. शाळा सुटते, सुधीर घरी येतो पण तो कोणाशीही बोलत नाही, विचारात गुंतलेला असतो. आजोबा, अरे सुधीर केव्हा आलास, आजचा प्रवेश असा शांत कसा. सुधीर, आजोबा काव्य प्रतिभा वाढवा म्हणजे काय हो. आजोबा, कोणी सांगितलं रे तुला हे. सुधीर म्हणतो, आज शाळेत बाईने आम्हाला काव्य प्रतिभा वाढवण्यासाठी तुम्ही केलेला प्रयत्न हा प्रकल्प दिलाय, मला तर ताणच आलाय. आता हा जो संवाद चालू आहे हा आजोबा आणि सुधीर याच्यामध्ये चाललेला हा संवाद आहे की रोज सुधीर धिंगा ना मस्ती करत येणारा आज मात्र तो त्याचा कसा झालेला आहे प्रवेश, शांत शांत. आणि आजोबाच्या लक्षामध्ये आलेला आहे की आज सुधीर कसा आलेला आहे तर शांत आलेला आहे. म्हणून आजोबा त्याला विचारतात की सुधीर आज कसं काय एकदम शांत शांत आहेस. मग यावरती सुधीर आजोबाला सांगतो की आजोबा आज आमच्या शाळेमध्ये बाईंनी आम्हाला काव्य प्रतिभा हा प्रकल्प दिलेला आहे आणि मला तर याचा ताणच झाला आहे, म्हणजे मला आता फारच टेन्शन आलेलं आहे. तेवढ्यात आजी पण येते. आजी काय म्हणते, अरे फार सोपं आहे ते, कविता करण्याची समजून घेण्याची आपली आकलन शक्ती वाढवणं म्हणजे काव्य प्रतिभा वाढवणं, त्यासाठी तू प्रयत्न करायचे आहेस हेच सांगितले बाईंनी. काव्य प्रतिभेचा अर्थ आजी सुधीरला अगदी सोप्या भाषेमध्ये सांगते की ती सांगते की याच्यामध्ये काहीही अवघड नाही, खूप सोपं आहे. काय करायचंय की कविता कशी करायची हे तू आधी समजून घे आणि मग आपली आकलन शक्ती वाढव, म्हणजेच काव्य प्रतिभा तुला आपोआप तुझ्यामध्ये निर्माण होईल. आता सुधीर काय म्हणतो, बा पण मी हे कसं करू. आजोबा, अरे काळजी करू नकोस, यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करू, म्हणजे तुझी काव्य प्रतिभाही वाढेल आणि कविता करणं, कवितेचं आकलन होणं म्हणजे काय हेही तुला समजेल. पा, आजी पण त्याला आधार देते, आजोबा पण त्याला आधार देतात की तू याचं काही ताण घेऊ नकोस, आम्ही आपण तुला सोप दिला. आजोबा पण म्हणतात की अरे काही तू काळजी करू नकोस, यासाठी काय करू आपण सगळे मिळू आणि कवितेचं आकलन होणं म्हणजे काय हेही तुला आम्ही समजवून सांगतो. आजी काय म्हणते, पा तुम्ही हो काय प्रयत्न करणार. आजोबा, आज आपण काय करूया, आपण आजपासून कवितेत संभाषण करायचं.
ते तो कागदावर उतरून घेईल म्हणजे त्याला कविता ही समजेल आणि त्याचा प्रकल्प ही पूर्ण होईल। आता आजी आणि आजोबा यांच्यामध्ये पण संवाद चालू आहे की आजी आजोबाला म्हणते की तुम्ही काय त्याला प्रयत्न करणार आहात, तुम्ही त्याला काय समजून सांगणार आहात। तर आजोबा यावरती काय म्हणतात की आपण आजपासून कवितेत संभाषण करायचं, म्हणजे आपण जेव्हा बोलू तेव्हा तो काय करेल त्याच्या कवितेमध्ये तो वहीमध्ये तो उतरून घेईल। आता आई पण मध्ये येते, आई म्हणते काय म्हणते पा, सुधीर हात पाय धु आणि दूध घे। सुधीर, आजी मी कागद आणि वही घेतो, आताच आपण सुरुवात करू। आता आई दूध घे म्हणते आणि मग तो आजीला म्हणतो की आजी थांब थांब आता काय करूयात, आपल्या घरामध्ये संवाद चालू आहे, जे संभाषण चालू आहे, आता आपल्याला हे सगळे कशामध्ये करायचे, कवितेमध्ये करायचे। तर मग मी काय करतो, आत्तापासूनच आपण सुरुवात करूयात, जेव्हा जेव्हा आपण सगळे संभाषण करू यमकामध्ये जेव्हा आपण सगळे करूयात तेव्हा मी ते सगळे संभाषण आपल्या वहीमध्ये उतरवून घेतो। आजी दिवा लावते व मोठ्याने शुभम करवती म्हणते आजी। पाहता येते त्यांचा संवाद चालू झालेला। आता ह्यांना सगळ्यांना सुधीरला काव्य प्रतिभा हा प्रकल्प करण्या मदत करण्यासाठी आता ह्यांचा संवाद या कवितेमध्ये चालू होतो। आजी घरामध्ये लावते सांजवात, भाजी करते आता कांद्याची पात। आजोबा आता म्हाताऱ्याचा वाढतो वाद, नको करू तू कांद्याची पात। आजी कधीतरी कशाला म्हणतील का हो, मी सांगितलेल्या भाजीला नेहमीच देतात हो। सुधीर ए माझी सुपर आजी, तुला आवडेल ती कर भाजी। आजोबा तू बनव भाजी छान छान चवळी, ए सुधीर आण रे इकडे दाताची कवळी। आजी बरं बाई तुमची इच्छा, हाच द्यास भाजी बनवते चवळीची खास। सगळे जण खो खो हसतात, बाबांची रात्रपाळी असते। बाबा अगं आई अगं आई, पटकन खायला दे ना गं काही, नाहीतर बॉस करू देणार नाही सही। सुधीर कसली गाई कसली सही, आजी न दिली चपातीनी दही। आई काही बाई कवितेची कमाल, बोलतात नि हसतात तोंडावर धरून रुमाल। आजी आता सोड रे घराचा पाश, ऑफिसात जा आता सावकाश। बाबा ऑफिसला जातात आजोबा फिरायला निघतात। आजोबा मला द्या काटीनी चप्पल, पोटाचं जोडून द्या तुटलेलं बक्कल। आजी तुम्हाला तर समजतच नाही, तोडून ठेवता काही ना काही। आई आई तुम्ही बाबांवर चिडू नका, रागाचा तुम्ही सोडा आहे का। आजी म्हणजे म्हणे रागाचा सोडा आहे का, कामाचा काम मी घेतलाय ठेका, शिवणकाम शिकलीस पण बक्कल लावायला चुकलीस। आई चिडता का हो माझ्यावर, माया करावी सर्वांवर। सुधीर तुम्ही आता नका भांडू, भांडण ऐकून येते रडू, लहान तोंडी मोठा घास, करपलेला भाजीचा सुटलाय वास। सुधीर रुसतो, तेवढ्यात ताई येते, तिला हे वातावरण नवीन असतं, विषय समजताच खो खो हसते पण आनंदी होते व सहभागी होते। ताई बरं का आजोबा नाजी, दूर करू सुधीरची नाराजी, कवितेत मारे तो बाजी। आई आहे का गं घरात पिठाची सोजी। आई म्हणते सोजी तुला हवी तरी कशाला, लाडू खातेस आणि बशी ठेवतेस उशाला। सुधीर चला सगळे जेवण करू, चवळीच्या भाजीवर ताव मारू। सगळेजण एकत्र मिळून जेवायला बसतात। आजी रात्र झाली आता झोपा, उघडू सकाळी कवितेचा खोपा। सर्वजण झोपतात, सकाळी उठल्यावर सुधीरला सर्वजण कामात दिसतात। सुधीर आईकडे जातो। आई सूर्य उगवला, चिमण्या उडाल्या, सगळ्यांच्या आंघोळी झाल्या, हवा सुटली आहे गार गार, आंघोळीचे पाणी केले गरम फार। ताई सुधीरला म्हणते आंघोळ कर पटकन, नाश्ता कर चटकन, झालाय उशीर तुला, झटपट आवर मुला। आजी आजोबा द्या स्वेटर मफलर, आणा कानटोपी, थंडीपासून बचावाची हीच युक्ती सोपी। सुधीर आंघोळ करून आवडून येतो। ताई सुधीर तू लिहून घे नीट, यमक जोळायला हवे फिट, शब्दांचे यमक हवे नीट, तरच बनते कविता दीट।
बाबा रात्रपाळीहून परत येतात. कालचा विषय त्यांच्या लक्षात येतो. ते गालातल्या गालात हसतात, खुर्चीवर येऊन बसतात. बाबा, कामाचा आला आता कंटाळा, त्या थोडे पाणी टाकून वाळा. आई कणिक मळत असते. कणिक तुम्ही नंतर मळा, अगोदर शिर्यासाठी हिरवा चाळा. आई, तोंड धुवा, आंघोळ करा, खा गरम शिरा, मग सुधीरच्या डब्यासाठी बटाटे तुम्ही चिरा. आजी, सुधीर आवर दप्तर ठीक, नाहीतर कचऱ्याचे होईल त्यात पीक. टापटीपणा दररोज शीक. सुधीर, आजी आई खूप छान, मला नाही कशाची जवान, तुमच्या वाजून हलेना पान. आजोबा होकार दर्शवतात. तेवढ्यात बाबा काही पुस्तके सुधीरच्या हातात देतात. बाबा, बस झाला कवितेचा पाऊस, आशाने थोडीच पूर्ण होणार हौस. पुस्तक देत, हा घे थोरांच्या कवितेचा मळा, वाचून लागेल तुला कवितेचा लळा. सुधीर कवितेची पुस्तकं वाचतो, त्याला त्यात तल्लीन होऊन जातो. त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान उमटलेले असते आणि ते सर्वांना दिसते. आता सुधीर, बाबा आई ताई आजोबा आजी असं झाले वाचू किती, कविता अंगणात उतरल्या आती, त्या मी वेचू कशा आण किती. शांताबाईची बाग आणि सुरवेंची गिरणी, गदिमांचं घर आणि बालकवीची फुलराणी, चेतवले भावनांचे मोहळ तुम्ही म्हणी. सर्वजण टाळ्या वाजवतात व सुधीरचे अभिनंदन करतात. तो प्रसन्नतेने प्रकल्प लिहून शाळेत पायमिटे सादर करतो. अशा प्रकारे इथं एकांकिका झालेली आहे. किती छान, म्हणजे जेव्हा जेव्हा आपण घरामध्ये संभाषण करतो, जर असं संभाषण जर आपण या यमक जोडून जर केलं तर पहा कविता मिळणं किती सोपं आहे. म्हणजे जे इथं तणाव आला होता सुधीरला, तो आजी आणि आजोबांनी त्याचा कसा दूर केला, त्याची आकलन शक्ती कशी वाढवली, म्हणजे आपण कविता कशी करायची, हे त्यांनी या आपल्या संवादामधून सुधीरला सांगून दिलेलं आहे. आणि हे सगळं पाहून बाबांनी पण काय केलं की बस झालं तुमचं हे नाटक कवितेमध्ये बोलणं. आणि म्हणून बाबा काय करतात, मग कवितांची पुस्तकं घेऊन येतात, गदिमांची आणतात, शांताबाईंची आणतात. आणि मग तो त्या पुस्तकामधून खूप काही वाचन करतो आणि त्याची आकलन शक्ती त्याच्यामध्ये जास्त वाढते. आणि मग सगळेजणं त्या सुधीरच्या या जो त्याचा जो प्रयत्न होता, या प्रयत्नासाठी सगळेजणं टाळ्या वाजवतात. अशा प्रकारे इथं कवितेची ओळख ही तुमचं इथं एकांकिका संपलेली आहे. मुलांनो, आता तुम्ही काय करायचं की आपल्या घरामध्ये पण आपले मित्र असतात, आपल्या आजूबाजूला मैत्रिणी असतात, तर तुम्ही काय करा, तुमचा जो एक ग्रुप आहे तो ग्रुप तयार करा आणि प्रत्येकाने एकांकिका तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये बसा आणि मग पहा किती आनंदाने तुम्ही सुद्धा हे प्रकल्प करू शकता. ठीक आहे मुलांनो.